चक्रीवादळासह राज्यावर द्रोणीय स्थितीचा प्रभाव, तर आज रात्री इतक्या जिल्ह्यात पावसाची शक्यता। हवामान विभागाकडून अंदाज जाहीर। पाहुयात याविषयी सविस्तर बातमी। सध्या बंगालच्या उपसागरातील सक्रिय चक्रीवादळामुळे राज्यातील वातावरणात झपाट्याने बदल होत आहेत। याचा परिणाम म्हणून राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाला पोषक वातावरण बनत आहे। तर एकीकडे चक्रीवादळ, तर दुसरीकडे नव्यानं तयार झालेली द्रोणीय स्थिती, याचा एकदर परिणाम राज्यातील वातावरणावर झाला। विदर्भापासून ते अरबी समुद्रापर्यंत वाऱ्याची द्रोणीय सक्रिय झाली आहे। यामुळे आज रात्री राज्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून कोकणातील सर्व जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे।